बीकेसी ऐवजी सोमय्या मैदानावर शेवटची प्रचारसभा घेण्याचा निर्णय मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केलाय. बीकेसी ग्राउंडवर कुणी सभा घ्यायची यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला होता. बीकेसी ग्राउंडवरील परवानगीसाठी शिवसेनेनं 12 जानेवारीलाच MMRDAला पत्र दिलं होतं. मात्र त्यांच्या आधीच भाजपनं परवानगी मागितली होती असा दावा आशिष शेलार यांनी केला. मात्र बालिश माणसाचा बालहट्ट पुरवण्यासाठी भाजप शेवटची सभा सोमय्या मैदानावर घेईल असा टोला शेलार यांनी लगावलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अर्थात UT यांनी आतापर्यंत 7 वेळा यूटर्न घेतलाय अशी टीकाही शेलार यांनी केली. हम बड़ी पार्टी है, बड़े पार्टी के बड़े भाई के रोल में है. छोटे बच्चे, छोटे दल ये चिल्लाना और रोने का काम करते हैं. इसके लिए हमने उनसे बड़ेपन की भूमिका निभाना ये तय किया और वर्तमान पत्रों के मित्रों का भी ये मानना है कि सोमय्या का ग्राउंड ये BKC के पार्टी ग्राउंड से बड़ा है और इसके लिए बड़े भाई इस नाते बड़ी सभा का मैं आपको निमंत्रण देता हूं और हम सोमय्या में सभा करेंगे 18 तारीख को. मी राज्याचा नेता, मी राज्यात सत्ता आणीन म्हणणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे एकही दिवस मुलुंडची बॉर्डर सोडून पलीकडे जायला तयार नाहीत. राज्यात सोडा, मुलुंड आणि बोरिवली याच्या पलीकडे जाण्याची हिम्मत सुद्धा उद्धव ठाकरेजींमध्ये नाही. राज्यात मी आणि सत्ता, मी बॉस आहे, माझ्याशिवाय कोण आहे म्हणणारे इतके घाबरलेत, इतके अखडलेत, अडकून गेलेत आणि भाजपचा त्यामुळे स्ट्रॅटर्जिकल विजय झालाय. कुठेही जाण्याची हिम्मत उद्धव ठाकरेजी यांच्यामध्ये नाही. हेच स्पष्ट करते की ते मुंबईच्या विषयावरून खूप घाबरलेले आहेत, चिंतेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी 7 वेळा यूटर्न मारला पण भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एकच भूमिका जनतेसमोर आम्ही मांडतो आहोत. पारदर्शी कारभाराची हमी, भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिका, मुंबईला स्मार्ट मुंबई बनवून विकासाचं चित्र आणि परिवर्तन तर होणारच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.